नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुभाष दाने यांच्या घराजवळ शेतामध्ये सोयाबीन त्यांनी गोळा केलेलं होतं. त्या सोयाबीनमध्ये त्यांनी एक साप पाहिलेला आहे. तो आपण आता पाहणार आहोत की तो कुठल्या प्रजातीचा साप आहे. तर हे शेतकरी त्यांचे घरचे आहेत व हे शेजारील शेतकरी. तरी आपण पाहणार आहोत कुठल्या प्रजातीचा साप. तुम्ही पाहू शकता दादा वाघे, सर्प मित्र दादा वाघे हे आता सोयाबीन काढत आहेत. आपण पाहू की तो आता कुठल्या प्रजातीचा साप आहे. हे शेतकरी आहेत. दादा वाघे सोयाबीन काढत आलेले आहेत. आपण आता पाहू शकता साप आणखी काय आपल्याला निदर्शनात आलेला नाही. आपल्या निदर्शन आता एक जमिनी लगत एक होल दिसत आहे. साप हा आपल्याला आता सुभानी शेख यांना दिसलेला आहे. आपण पाहू शकता तो साप ह्या छिद्रामध्ये साप आपल्याला दिसलेला आहे. तो आता आपण रेस्क्यू करणार आहे. सुभानी शेख, दादा वाघे व कृष्णप्रसाद गावडे आणि हे शेतकरी यांच्या आपण पाहू शकता हा कोबरा प्रजातीचा साप आहे. इथे इकडल्या साईडनं आले लागते. आपण पाहू शकता सुभानी शेख यांनी सापाला आताच बाहेर काढलेला आहे. हा साप हा कोबऱ्या प्रजातीचा साप आहे. त्याला आपल्याकडे नाग असे म्हणतात. साप हा अत्यंत चपळ. हा साप अत्यंत चपळ पाहू शकता. तो साप चिडल्यानंतर आपला फन काढून हा चेतावणी देत असतो. आपण पाहू शकता सुभानी शेख यांनी साप रेस्क्यू केलेला आहे. स्पेक्टिकल कोबरा असे त्याचे इंग्लिशमध्ये नाव आहे. ओ मराठी ग्रामीण भागामध्ये आपल्याला याला नाग असे म्हणतात. हे शेतकरी आहेत, त्यांनी आपल्याला कॉल केला होता. आपण पाहू शकता साप हा आपल्याला धोका जाणवल्यानंतर एवढ्या रागाने फुतकारे म्हणून तो आपला फन हा मारत असतो. त्याच्या भोवती जर धोका जाणवल्यानंतर साप ह्या प्रकारच्या प्रतिक्रिया करत असतात. व अतिशय सुंदर हा असा साप आहे. त्याच्या पाठीमागं पाहू शकता त्याच्या पाठीमागल्या साईडनं हा विही आकाराचा एक स्टॅच्यू असतो. आपण पाहू शकता की सुभान शेख यांनी त्याला जवळ गेल्यानंतर तो आपल्या पाठीमागल्या साईडनं जो विहाकाराचा टॅटू आहे हा सापाची त्या ओळख आहे. अतिशय सुंदर हा वि प्रकारचा टॅटू. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र सुभानी शेख यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही काल सुभाष दाने यांच्या शेतामध्ये चालू असलेलं सोयाबीनचं खळं आणि त्या खळ्यावरती त्यांना सोयाबीनचं जे काड गोळा करून ठेवलेलं असते त्याच्यामध्ये लपून बसलेला हा कोबरा साप दिसला. आणि त्यांनी लगेच आम्हाला फोन केला आणि आमचे सर्पमित्र सदस्य त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हा साप रेस्क्यू केला. त्याला आज आम्ही सोडण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा सापांची वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्येच आज कोबरा या जातीच्या सापाबद्दल आणखीन थोडीशी माहिती मी देणार आहे.
या सापाला तुम्ही पाहू शकता त्याचा फणा कसा आहे, तो अगदी किती रागात आहे आणि त्याचा आवाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जराशी ही हालचाल झाली का तो लगेचच आपला पवित्रा बदलतो, फणा काढून अगदी अटॅक करण्याच्या स्थितीमध्ये तो बसलेला आहे. तुम्ही बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा, अतिशय विषारी प्रजातीचा असणारा हा साप आहे. तुम्ही पाहू शकता आमचे सर्पमित्र सुबानी शेख त्याला आकर्षित करून ते ठेवत आहेत. त्याच्या समोर हलणाऱ्या वस्तूकडे तो साप लक्ष केंद्रित करून बसतो आणि त्या हलणाऱ्या वस्तूवरती तो अटॅक करतो. साप असाच शेतामध्ये किंवा कुठेही जिथे तो साप आढळून येईल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो असाच कुंडली मारून बसलेला असतो आणि त्याच्या समोर हलणाऱ्या वस्तूवरती तो अटॅक करतो. म्हणजे बघा, शेतामध्ये असा जर साप बसलेला असेल आणि त्याच्या समोरून आपण गेलो तर तो नक्कीच पायावरती हमला करण्याची शक्यता असते. जरा सर्व शेतकरी बांधवांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की कृपया काळजी घ्या. सर्वांनी सोयाबीनचं काड पावसामुळे जमा करून ठेवलेलं होतं आणि त्या काडामध्ये जे उंदरं जातात त्या उंदरांना खाण्यासाठी हे साप त्या काडात जातात. सोयाबीन जे आपण एकत्रित करून ठेवलेलं असतं, ढीग मारून ठेवलेलं सोयाबीन जे आहे, त्या ढिगामध्ये उंदरं जातात आणि त्या उंदरांच्या मागे हा साप जातो उंदरांना खाण्यासाठी. आणि त्याच्यामुळेच आम्हाला मागील एक 4-5 दिवसापासून सतत दररोजच्या येणाऱ्या कॉलमध्ये कोबऱ्या प्रजातीचे साप सापडत आहेत आणि सोयाबीनच्या खळ्यावरचा पकडलेला हा चौथा साप आहे. तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला त्याचा आवाज थोडासा आपण ऐकूया. अशा प्रकारे तो अटॅक करतो नेहमी. सापाला कान नसतात, तो जमिनीचं होणारं कंपन व्हायब्रेशनवरून आणि उष्ण असणाऱ्या पदार्थावरून तो अंदाज लावतो आणि हालचाल समोर जी हलते वस्तू त्याच्याकडे तो नेहमी लक्ष केंद्रित करून असतो. मित्रांनो, या सापाबद्दल मला त्याच्यात थोडंसं जवळ जाताना येणार आताच, कारण तो अतिशय सध्या रागात आहे आणि अटॅक करण्याच्या पवित्र्यामध्ये तो बसलेला आहे. मला त्याचे तुम्हाला डोळे दाखवायचे होते. ती एक प्राथमिक अवस्था आहे की तो कातिनीला आलेला आहे हे आपण त्याच्यावरून ओळखू शकतो. त्याच्या डोळ्यावरती आलेला नाजूक असा पडदा आणि त्याचा रंग कसा चेंज होतो त्याच्यामुळे हे आपल्याला बघायचं होतं, पण त्याला जास्तीत जास्त मी त्याच्या जवळ नाही जाऊ शकणार. शक्य तितक्या लांबूनच मी झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हा कातिनीला आलेला साप आहे. तुम्ही पाहू शकता त्याचे डोळे. तुम्ही पाहू शकतो इकस रागात आहे ती. मित्रांनो, त्याचा आवाज आपण ऐकू शकता. तुम्हाला जर अशा प्रकारचा आवाज तुमच्या सोयाबीनच्या ढिगाजवळून येत असेल, शेतातून येत असेल, शेतात असणाऱ्या कोट्यामध्ये कुंडली मारून बसलेला असा साप कुठं आवाज आला, तर जरा बारकाईने लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की स्वतःची काळजी घ्या. शेतकरी बांधवांना माझ्या सर्व माझी विनंती आहे की कृपया काळजी घ्या. शक्यतो शेतामध्ये फिरत असताना पायामध्ये बूट घालून फिरा, अनवाणी पायाने फिरू नका. आणि अशा प्रकारचे अनमोल जे प्रजातीचे साप आहेत, अशा सापांना वाचवण्यासाठी
आम्हाला देखील मदत करा। असे जर साप आपल्या परिसरामध्ये घराजवळ शेतामध्ये आढळून आले तर कृपया दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आम्हाला फोन करा आणि असे अनमोल साप अशा प्रजाती वाचवण्यासाठी आम्हाला नक्कीच सहकार्य करा। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती, कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे व्हिडिओ शेअर करा। सर्व मित्र या यूट्यूब माध्यमातून यूट्यूबच्या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू शकतो स्टिकच्या मदतीने कसं आपण त्या सापाला हँडल करू शकतो। कृपया असा प्रयत्न तुम्ही घरामध्ये कुणीही करायचा नाहीये, अतिशय अनुभवी आणि प्रशिक्षित असलेले सर्प मित्रच हे करू शकतात। तुम्ही फक्त दिलेल्या संपर्क क्रमांकावरती फोन करा, आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आपल्या स्पॉटवरती पोहोचू। तर मित्रांनो आपण पाहू शकता आमचे सर्प मित्र बबलू गावडे हे या सापाला आता रिलीज करत आहेत। Mm-hmm.